एकाच व्हिडिओमध्ये दोन बिन भाजणीच्या चकल्या तुम्हाला बघायला भेटेल. आपण भाजणीच्या चकल्या नेहमीच करतो, पण तिथे बिन भाजणीच्या चकल्या तुम्हाला पटकन करून दाखवणार आहे. अतिशय 10 मिनिटांमध्ये होणार आहे इथे चकल्या आहे. इथे 2 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे आणि 2 वाटी पाणी आपल्याला उकळीला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिरेपूड टाकायचं आहे. मिरेपूड बारीक करून टाकायचं आणि नंतर मीठ टाकायचं. आपल्याला मीठ आणि मिरेपूड एकत्र होऊ द्यायचं आहे आणि त्याला आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे. उकळी चांगली फुटली की नंतरच आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला क्रश करून ओवा करून टाकायचा. ओवा टाकल्यामुळे चकलीचा टेक्स्ट अतिशय छान येते आणि नंतर आपल्याला तेल टाकायचं आहे. आता चमच्याच्या मापानेच आपल्याला तेल टाकायचं आहे. इथे मी 3 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता उकळी फुटण्याची आपल्याला वाट बघायची आणि उकळी फुटल्यानंतर आता छान पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला 1 वाटी त्यामध्ये रवा टाकायचा आहे. रवा या इथे सांभाळून टाकायचा आणि मीडियम फ्लेम करायची आपल्याला गॅसची आणि हळूहळू आपल्याला रवा टाकत जायचा. हळूहळू रवा टाकल्यानंतर काय होते, गुठळ्या होत नाही आणि झाले तरी लगेच काही वेळाने त्या मोकळ्या होतात. आणि कंटिन्यू आपल्याला हलवून घ्यायचं आहे चमच्याने. बघा अशा गुठळ्या होतात आणि पूर्ण पाणी आटू द्यायचं. पूर्ण पाणी आटू देपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला असं आसट वाटत असेल, पण जसं जसं शिजेल ना तसं तसं ते आपल्या चांगलं होतात आणि फुलून येतो रवा. आता याआधीसुद्धा मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाच्या पीठामध्ये काय होते, चकली अति कुरकुरीत आणि छान होते, म्हणून आपल्याला त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं. आता पूर्णच मी इथे 1 वाटी तांदळाच्या पीठाचा वापर केलेला आहे आणि पूर्ण वाफ येऊ द्यायची. संपूर्ण आपल्या उकळी याला पूर्ण वाफ येऊ द्यायची. वाफ आल्यानंतरच आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे. आणि थंड झाल्यावर आपल्याला वाटीने प्लेन करायचं आहे, कारण गरम असल्यामुळे हाताने घरायचं नाही. आणि संपूर्ण त्याचे गडे आपल्याला मोडून टाकायचे आहे. नंतर याच्यानंतर मी काय करणार आहे, मग आपल्याला पूर्ण तळ हाताने अजून चांगलं लगळून घ्यायचं आहे उंडा. आता मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगत आहे, तर तुम्हाला वाटेल की व्हिडिओ खूप मोठा होत आहे, पण तसं नाही आहे. आणि थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे आणि साच्यालासुद्धा लावायचा आहे आणि आपल्याला पाडून घ्यायचं आहे पूर्ण चकल्या. बघा अशा चकल्या करून घ्यायच्या आपल्याला आणि अतिशय सिंपल आहे. केव्हाही तुम्ही करू शकता, असं नाही की आपण दिवाळीला शंकर चकल्या केल्या पाहिजे. ह्या चकल्या आपण केव्हाही करू शकतो, 12 महिने केव्हाही करा आणि केव्हाही खा. पण विशेष बहुतेक लोक भाजणीच्या चकल्या करतात, म्हणून मी तुम्हाला इन्स्टंट चकली करून दाखवत आहे. आणि टाकल्याबरोबर लगेच ही चकली आपल्याला पलटायची नाही आहे आणि अतिशय खुसूर आणि छान होतात. नक्की तुम्ही ह्या चकल्या ह्या दिवाळीला नक्की करून बघा. मी हा व्हिडिओ आधीच होता अपलोड केलेला होता, पण मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ करून दाखवतो आहे. म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवत आहे किंवा दाखवत आहे. आणि बघा चकली, बघा आता मी तुम्हाला पूर्ण क्लिअर एक चकली दाखवत आहे. ही चकली आपण जेव्हा टाकतो ना त्यावेळेला ती बिलकुल तुटतच नाही. एक सारखा तुम्ही राऊंड गोल करू शकता, परंतु ती चकली नाही तुटत. बघा अशी सुंदर छान चकली होते. आणि नंतर दोन्ही टोकं आपल्याला चांगले असे दाबून घ्यायचे आहे. आणि पूर्ण पॉलिथिनवरच तुम्ही चकल्या काढा किंवा तुम्ही कागदावरसुद्धा काढू शकता. आता माझ्याकडे पॉलिथिन आहे म्हणून पॉलिथिनमध्ये मी चकल्या काढलेल्या आहे आणि अतिही न तुटणाऱ्या अशा चकल्या आहे. आणि 15 दिवस राहू द्या का 20 दिवस राहू द्या, ह्या चकल्या तशाच कडक राहतात, खुसूर राहतात आणि मुलं तर इतके आवडीने खातील की काही विचारूच नका. नवीन पद्धतीच्या चकल्या आहे, सहसा अशा चकल्या कोणी करत नाही, पण ह्या रव्याच्या इन्स्टंट अशा चकल्या आहे आणि अगदी 10 मिनटामध्ये होणाऱ्या ह्या चकल्या आहे. मुलांच्या खाऊसाठी तुम्ही करू शकता, दिवाळीसाठी विशेष करू शकता किंवा इतर वेळेससुद्धा करू शकता, किंवा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ह्या चकल्या नेऊ शकता.
अतिशय सुंदर आणि छान अशा चकल्या आहेत. चला मग दिवाळीला करताना ह्या चकल्या नक्की करा. मग चकलीचा दुसरा प्रकार. आता इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे. पोहे आपल्याला जाडे घ्यायचे आहे आणि अर्धी वाटी आपल्याला दाळीया वापरायचं आहे. आणि पोहे आणि दाळीयाचं प्रमाण बरोबर आपण घेतलेलं आहे. एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी दाळीया आणि दोन्ही आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे. चांगलं समंग असं भाजून घ्यायचं, हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे आणि मिडियम आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा आपलं आता चांगलं छान भाजायला येत आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. पोहे आपले लवकर होतात आणि दाळीया काही आपल्याला जास्त भाजायच्या नाही, ऑलरेडीच भाजून असतात. आणि एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे. बघा आपले पोहेसुद्धा छान असे भाजून गेलेले आहे, एका याच्यामध्येच फुटतात. आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला त्याचे बारीक करून घ्यायचं आहे. आणि बारीक झाल्यानंतर मग काय करायचं, आपल्याला गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. डायरेक्ट आपल्याला घ्यायचं नाही, गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आपल्याला. किंवा त्यामधले जाडे जे काही कण असतात ते असतातच म्हणा, तर पूर्ण आता पीठ मी तसंच गाळून घेणार आहे. आणि पूर्ण पीठ आपलं गाळून घातल्यानंतर त्यामध्ये जे कण राहतात ना ते परत आपण काय करायचे, एका प्लेटमध्ये बाजूला काढून टाकायचे, त्यामध्ये मिक्स करायचं नाही आणि पूर्ण गाळून घ्यायचं. आणि उरलेलं जे होतं तेसुद्धा अजून पूर्ण आता गाळून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व पीठ आता मी गाळून घेतलेलं आहे. आणि जाडसर असलं का ते बाजूला ठेवायचं, नाही तर मग परत तुम्ही त्याला बारीक करू शकता आणि त्यामध्ये टाकू शकता. आता आपलं पीठसुद्धा छान झालेलं आहे. आता त्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे. आता याच्यात तीळ टाकायचे आपल्याला. तीळ 2 चम्मच किंवा तुम्ही 3 चम्मच टाकू शकता, जेवढं वाटेल तेवढं. आता इथे मी 4 चम्मच टाकलेले आहे. आणि ओवा क्रश करून टाकायचा. ओवा टाकला ना तर चकली खूप सुंदर होते. आणि त्यामध्येच आपल्याला जिरं पण टाकायचं आहे. ओवा आणि जिरण हे दोन्ही कॉम्बिनेशन टाकले ना चकलीला अतिशय टेस्ट येते आणि खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं. तिखट आपल्या आवडीनुसारच आपण टाकायचं चकलीला. आणि किंचित हळद टाकायची. आता हळद टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते. बरेच जण हळद टाकत नाही कारण काय होते त्यामुळे हळदीने तेलसुद्धा लाल होतात म्हणून हळद टाकत नाही. आणि थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला, धनेपूर टाकायची आपल्याला आणि मीठ टाकायचं चवीनुसार. सगळं जिन्नस आपलं टाकून झालेलं आहे. आणि संपूर्ण आता मिक्स करून घ्यायचं. सगळं पिठाला सगळं साहित्य लागलं पाहिजे म्हणून चांगलं चमच्याने छान एकदम मिक्स करून घ्यायचं. किंवा तुम्ही हाताने सुद्धा छान मिक्स करू शकता. आणि यामध्ये आता तूप गरम करायचं आपल्याला. तुपाचा वापर करू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये डाल्टासुद्धा टाकू शकता वनस्पती डाळला. आता इथे मी तूप घेत आहे. तूप आपल्याला 2 चम्मच घ्यायचं. आता अंदाजे मी 3-4 चम्मच घेतले, 4 चम्मच तूप घेतलेलं आहे. आणि 4 चम्मच आपल्याला तूप घेऊन कडकडीत गरम करायचं. आणि गरम केल्यानंतर आपल्याला त्या पिठावर टाकायचं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला चमच्याने हलवायचं आहे, एकदम हाताने करायचं नाही, नाही तर तटके बसेल तुम्हाला हाताला. म्हणून चमच्याने आपल्याला पूर्ण कालवून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत त्याची मुठ्ठी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान कालवून घ्यायचं आहे. मुठ्ठी जमली तर समजायचं का आपलं तुपाचं प्रमाण अतिशय छान झालेलं आहे. बघा मुठ्ठीसुद्धा वळत आलेली आहे म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण छान झालं आहे. असं 2 ते 3 मिनटं आपल्याला तळून घ्यायचं आहे. घाई गडबड बिलकुल करायची नाही. आणि नंतर आपल्याला काय करायचं, गरम पाणी करायचं आहे. गरम पाणी, थोडंसं गरम पाणी करायचं आपल्याला. आणि त्या गरम पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे.
जास्त गरम नाही, असं कोमट असलं पाणी तरी चालेल। आणि त्याने काय होते, जो आपण पोहे घेतले होते ना, ते पोहे सुद्धा छान फुलून येतात, म्हणून आपल्याला गरम पाणी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता आवश्यक लागेल त्या तसं थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी सुद्धा टाकायचं नाही। कोणतंही पीठ भिजवायचं राहिलं ना, एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं पाणी टाकायचं। कधी काय होते, आपण एकदम पाणी टाकून देतो, आपलं प्रमाणात बिघडून जाते आणि ते आसटसुद्धा होते। मग परत त्यामध्ये आपण पीठ टाकतो, परत हे टाकतो, मग ते गेसिंग काही व्यवस्थित राहत नाही आणि चकलीसुद्धा जमत नाही आपली। बघा, ह्याच भांड्याने पोहे घेतले होते, मला अर्धच भांडं पाणी लागलं आहे, आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं। नंतर आपल्याला काय करतो, त्याच पाण्याचा हात घेऊन चांगला चोळून घ्यायचा आहे, उंडा चांगला चोळून घ्यायचा। जोपर्यंत चांगला चोळणार नाही तोपर्यंत तो चकलीसुद्धा चांगली होणार नाही। नंतर साच्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला उंडा टाकायचा आहे। तेल लावणे अत्यंत आवश्यक आहे, तेल लावा तर म्हणजे कसे चिपकणार आहे म्हणून तेल लावून घ्यायचं। आणि व्हिडिओ माझा मिस झालेला आहे, आणि नंतर आपला झाकण लावून घ्यायचं। आणि जसं आपण नेहमी जसं चकल्या पाडतो त्याप्रमाणे चकल्या पाडायच्या। आता मी इथे तर पॉलिथिनवरच चकल्या पाडते। ही चकलीसुद्धा अतिशय कुरकुरी छान होते आणि खायलासुद्धा अतिशय सुंदर, आणि शेवटपर्यंत कुरकुरीतच राहते ही चकली। आणि एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आणि चकल्या पाडून घ्यायच्या, एक दोन पाडायच्या, आणि अशा झाऱ्यामध्ये घेऊन आपल्याला तेलामध्ये सोडायच्या। एक साईड होऊ द्यायची, एक दोन मिनटानंतरच आपल्याला चकली पलटून घ्यायची आहे, बिलकुल घाई करायची नाही। एका याच्यामध्ये मी तीन चकल्या टाकलेले आहे, आणि थोड्या लाल झाल्या की मग आपल्याला त्या चकल्या काढून घ्यायच्या। आता परत मी त्याप्रमाणे बाकीच्या चकल्या आधी काढून घेणार आहे। आता ह्या चकल्या तुम्ही दिवाळीला करू शकता किंवा केव्हाही करू शकता, इन्स्टंट अशा चकल्या आहे, याला कोणतीही जास्त मेहनत लागत नाही, काही भाजावं लागत नाही ना काहीच नाही। वेळेवरच भाजा, 5 मिनिटात भाजणं होते आणि लगेच तुम्ही मिक्सरवर दळून करू शकता घरीच, आणि केव्हाही तुम्ही मुलांना करून देऊ शकता। आता या दिवाळीला नक्की ह्या चकल्या करा, भाजणीच्या चकल्या आपण नेहमीच करतो, परंतु ह्याही चकल्यासुद्धा अतिशय सुंदर कुरकुरीत, कधीकधी भाजणीच्या चकल्यासुद्धा जमत नाही। आपण इतकी भाजणी करतो पण त्या कधीकधी फिसकटतात, म्हणून ह्या इन्स्टंट चकल्या केव्हाही चांगल्या। बघा किती छान आणि सुंदर अशा चकल्या झालेल्या आहे, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आता इथे एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे, बघा त्याचा आवाज कसा येतो, अतिशय कुरकुरीत आणि छान चकली होते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन प्रकारच्या चकल्या करून दाखवलेल्या आहे। बऱ्याच वेळेला काय होते, भाजणीच्या चकल्या आपल्या बिघडतात, आणि जर आपल्याकडे जर पाहुणे आले ना आणि आपल्या बिघडल्या समजा चकल्या, तर मग काय करायचं, अशा वेळेस आपण ह्या इन्स्टंट चकल्या करायच्या। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या चकल्या सांगितल्या आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।